राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका होतात, मात्र महाराष्ट्रवासियांचं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे होय. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी याच निवडणुकीची तयारी करत असताना शिवसेनेत फूट पडली. राज्याच्या इतिहासात झालं नाही इतकं मोठं बंड शिवसेनेत झालं. झालेल्या या बंडातून शिवसेना आता कुठं सावरतीय अशातच आता पुन्हा एकदा शिवसेनेत बंड होणार असल्याचं म्हणलं जाते, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. मुंबईत येऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी महाविकास आघाडी करत होती, तर महाविकास आघाडीत फूट पडल्यास आपली रणनीती काय असेल याची तयारी भाजप करत होती. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्ता पालट झाला आणि राजकीय चित्र क्षणात पालटले. महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र हे सरकार आल्यापासून हे घटनाबाह्य असून कधीही पडू शकतं असा दावा रोजच महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातोय. मध्यंतरी एका सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं वक्तव्य केलं होतं. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील काही दिवसांपूर्वी असंच वक्तव्य केलं होतं. यावरच बोलताना एका सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपलं मत व्यक्त केलं. राज्यातील राजकारणाची स्थिती गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. 30 वर्षाची शिवसेना भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. 2.5 वर्षात हे महाविकास आघाडी सरकार पडणार असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण तसं झालं. त्यामुळे राज्यात केव्हाही काहीही होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील असंच काहीसं वक्तव्य केले. अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीला कंटाळले, त्यामुळे येत्या काही दिवसात मोठा पक्षप्रवेश होणार असं ते म्हणाले. म्हणजेच शिवसेनेतील अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने फुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेतील 3 खासदार आणि 8 आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. त्यामुळे हे खासदार आमदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच आता भाजप शिंदेंची रणनीती ठरली असून ठाकरे गट फोडण्याचा प्रयत्न शिंदे भाजप गटाकडून केला जात असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे आता दानवे बावनकुळे आणि प्रतापराव जाधवांनी केलेल्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेत परत बंड होणार का असा सवाल उपस्थित केला जातो. दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.